शिरोळ येथील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा पाया खुदाई समारंभ आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, दत्तचे चेअरमन काँग्रेसचे नेते गणपतरावदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. शिरोळ गावच्या विकासासाठी तालुक्यातील 3 दिग्गज नेते एकत्र आले. कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण अंतर्गत वॉकिंग ट्रॅक, नानानानी पार्क, सुसज्ज व्यायामशाळा, मल्टीपर्पज हॉल, लहान मुलांच्याकरिता बालोद्यान, भव्य स्वागत कमान, शॉपिंग कॉम्प्लेक्स इत्यादी सोयीसुविधा नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याकरिता 7,50,00,000 रुपये खर्च येणार असून 5,30,00,000 रुपये सध्या निधी पालिकेला जमा झाला. एकूणच कल्लेश्वर तलावाचं रोपडं पालटणार असून 2022 पर्यंत हे काम पूर्णत्वास येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये CCTV कॅमेरे व बोटिंगचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे. लवकरच मंजुरी मिळून तो निधी प्राप्त होईल अशी माहिती नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी यावेळी दिली. सुशोभीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नाममात्र शुल्क आकारणी करून प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल अशी उभय त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी उपसरपंच बाबा उर्फ प्रताप पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, नगरसेवक योगेश पुजारी, विठ्ठल पाटील, प्रकाश गावडे, तातोबा पाटील, डॉक्टर अरविंद माने, पंडित काळे, श्रीवर्धन माने देशमुख, इम्रान अत्तार, अनिता संकपाळ, कमलाबाई शिंदे, सुवर्णा पुजारी, सूरज कांबळे, अण्णासो गावडे, NY जाधव, परवेज मिस्त्री, मक्तेदार, उमेश पाटील, सचिन सावंत आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण काम सुरू होऊन ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असल्यानं शिरोळ ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून सुरेश कांबळे.